पूर परिस्थिति बाबत यावर्षी आपण काय उपाययोजना करतो आहोत आणि साधारणता किती लोकांच्या किती कुटुंबाला आता हलवावं लागेल जर परिस्थिति निर्माण झाली तर आम्ही अनेक गोष्टी करतो आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आम्ही काही गोष्टी हाती घेतलेल्या आहेत पण कोविडमुळे बरेच निर्बंध आले कारण 3 महिने मंत्रालय ठप्पच पडलेला होता मंत्रालयामध्ये 5% सुद्धा उपस्थिती नव्हती त्यामुळे जे हाती काम घेतलं होतं त्यालाही बऱ्यापैकी ब्रेक लागला नंतर निधीची पाहिजे तेवढी आवश्यकता होती केंद्र सरकारने थोडासा आपला हात आवर्ता घेतला आणि आम्हाला आवश्यक असलेला निधी सुद्धा राज्याच्या हक्काचाही मिळाला नव्हता तरी पण असलेल्या स्रोतातून आता आलेला संकट दुहेरी असताना एक कोरोनाच्या विरुद्ध आपण कोविडच्या विरुद्ध आपण लढत आहोत आणि मलाही या सगळ्या जिल्ह्यातील तुमच्या अधिकाऱ्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की बऱ्यापैकी चांगल्या त्यांच्या कामामुळे या जिल्ह्यात कंट्रोलमध्ये आहे मी असं म्हणणार नाही की पूर्णतः पण बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचं काम प्रशासनाने आणि येथील संपूर्ण आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी मंत्री महोदयांनी पालकमंत्री या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये उत्तम काम या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि मी त्याही संदर्भात थोडासा आढावा घेतलेला आहे मी आता आम्ही साधारणतः हा पावसाळ्याच्या पूर्वी मागच्या वर्षीचा अंदाज घेतला तर 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान ही पूर परिस्थिती निर्माण होती म्हणून सांगलीसाठी आम्ही आता एक एनडीआरएफचं पथक 25 लोकांचं देऊ केलं होतं त्यामध्ये पुन्हा एक पथक ते एक सांगलीत असेल तर एक पथक एनडीआरएफचं अतिरिक्त मागून ते ग्रामीणमध्ये ते पथक ठेवायचं कारण परिस्थितीनुसार त्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे म्हणून एनडीआरएफचे 2 पथकं या महिन्यात आम्ही तैनात करण्याचा निर्णय करतो आहोत आणि बोटीची आवश्यकता होती ती बोटी मागितल्यात आमच्याकडे या मंथ एंड पर्यंत आता जिल्हा परिषदेच्या जवळपास 22 बोटी आता या महिन्याच्या शेवटपर्यंत येतील आणि राज्य सरकारकडून म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटकडून आम्ही 20 बोटी या महिन्याच्या शेवटपर्यंत पुरवणार आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये आत्ताच साताऱ्याला आपण 1.5 कोटीच्या 8 बोटीची त्याला मान्यता आत्ता मिळाली आहे त्या मोठ्या बोटी आहे आणि कोल्हापूरला आम्ही 25 बोटी देतो तो विषय आहेच पण मी संपूर्ण आढावा घेतल्यानंतर पुन्हा काही निधीची आवश्यकता या सांगली जिल्ह्यासाठी आहे मागच्या वर्षीच्या फ्लडमध्ये झालेल्या नुकसानीबाबत काय झालं की फ्लड आला ऑगस्टच्या संदर्भात ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये आचारसंहिता आणि निवडणुकीला आपण सगळे सामोरे गेलो ऑक्टोबर नोव्हेंबर निवडणुकीत गेला सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर कोविडला सामोरं जावं लागलं कोविड संपत नाही तर मधामध्येच पुन्हा निसर्ग चक्रीवादळ आणि प्रचंड नुकसान कोकणाचं केलं साधारणतः तो आकडा 1200 कोटीपर्यंत नुकसानीचा जाईल असा अंदाज आहे आणि त्यामध्ये मग महसूल मोठ्या प्रमाणात तूट सुद्धा निर्माण झाली म्हणजे या सगळ्या दुहेरी तिहेरी आपत्तीमध्ये आपण लढतो पण ज्या आवश्यक गोष्टी आहेत आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता किंवा तो निधी निश्चितच दिला गेला पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून आज आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये बोटीची आवश्यकता आहे अतिरिक्त आवश्यक असलेल्या त्या बोटी आम्ही पूर्तता करून देऊ आणि एनडीआरएफचं एक पथक ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध एक अधिकचं पथक देणार आहोत आणि विशेष म्हणजे सांगली शहरामधील व्यापाऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं म्हणजे गोट्यांचं नुकसान असेल व्यावसायिकांचं नुकसान असेल छोट्या छोट्या त्याची सुद्धा यादी छोटे उद्योग व्यवसायांची याला सुद्धा जवळपास 1640 पात्र लाभार्थी आहेत त्याला सुद्धा निधीची आवश्यकता आहे 1.5 कोटी रुपये ते सुद्धा देण्याचा निश्चितपणे निर्णय आम्ही घेतो आणि पलूस तालुक्यातील काही गावं पूर्णतः पाण्याखाली गेलेली होती पण त्यांचा प्रस्ताव किंवा सर्वे पंचनामे काही झाले काही झाले नव्हते त्यांचा प्रस्ताव आलेला नव्हता उशीर आला आणि अशी त्यांची सुद्धा म्हणजे आमचे
राज्यमंत्री महोदय यांच्या मतदारसंघातील तो प्रश्न होता, त्याचा आढावा घेतला. सर, नुकसान घर कसं असतं की 95,000 रुपये घर पडलेल्यांना आपण दिले, पण अनेक घर अशी आहेत की ज्यामध्ये अंशतः नुकसान झालं पण ते नंतर घर पडली. काय होतं, कच्ची घर जी आहेत किंवा मातीची घर आहेत ही घर पाऊस आल्याबरोबर पडत नाही, ती पाऊस ओसरल्यानंतर हळूहळू त्याला भेगा जातात आणि ती घर पडतात. म्हणून अशा घरांना सुद्धा मदत दिली गेली पाहिजे. म्हणून त्यावेळेस मी मंत्री झाल्यानंतर सुद्धा प्रस्ताव आले, ते सगळे प्रस्ताव मॅक्झिमम प्रस्ताव मी पूर्ण केले आणि आता काही पुन्हा शिल्लक आहे ते प्रस्ताव आले की तो सुद्धा निधी साधारणतः 15-20 कोटी रुपये त्यासाठी लागणार आहे. उर्वरित घरांच्यासाठी किंवा तो एकत्रित निधी जो येईल, एकत्रित प्रस्ताव येईल, तो सुद्धा आपण मंजूर करणार आहोत आणि त्याला सुद्धा कोणीही नुकसान झालं असेल, पात्र असेल, तो वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ, महाविकास आघाडीचं सरकार घेईल. साधारणतः मला वाटतं की 31,000 घरांचं 31,000 कुटुंबांना या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढची जर अवस्था पुढे या वर्षी सुद्धा जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना 31,377 कुटुंबांना आता हलवण्याची आवश्यकता आहे किंवा त्यांना स्थानांतर करून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित स्थळी पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा पूर आल्यावर त्यासाठी त्यांची मग जनावर असतील, साधारणतः आम्ही त्याची आकडेवारी आकडे घेतलेले आहेत. काय झालं, मागच्या वर्षी जनावरांच्या बऱ्याच नोंदी नव्हत्या, त्यामुळे मदत देत असताना अनेक अडचणी झाले, अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे यावेळेस एकूण जवळपास म्हणजे मिरज, वाळवा, आष्टा, पलूस आणि शिराळा या 6 तालुके मिळून 31,377 कुटुंब आम्ही आयडेंटिफाय केले की ज्यांना तिकडे रॅप कराव म्हणजे कॅम्पमध्ये हलवावे लागतील आणि म्हणून यांच्यासाठी जवळपास 121 स्थळ आम्ही ते आयडेंटिफाय करून ठेवलेत की त्या ठिकाणी त्यांना होतील. हे पुरेसे नाही, काही ठिकाणी ओपनवरही लोक ठेवावे लागतील, परंतु मग काही लोक आपले जवळचे नातेवाईक असले, थोडंसं उंच भागावर घर असले की तिकडे पण जातात. हा सगळा विचार केल्यानंतर 63,692 जनावर आणि 31,377 कुटुंब यांना यांच्यासाठी सुद्धा हलवण्याची तयारी या सगळ्या परिस्थितीवर निर्माण झाल्यास आम्ही आपल्या विभागाने शासनाने केलेली आहे, प्रशासनाने केलेली आहे. एकूण चारा टंचाईचे काही पैसे मागच्या वेळेचे शिल्लक होते 5.88 कोटी रुपये, ते सुद्धा वितरित करण्याची आवश्यकता आहे आणि त्याला दिले जातील. काही अवकाळी पावसाचे 1.5 कोटी रुपये आहे, मधामध्ये जो अवकाळी पाऊस आला आणि त्या शेतीचं नुकसान झालं त्याला साधारणतः 2.40 कोटी रुपयाची मागणी आहे, ती सुद्धा निधी लवकरात लवकर आम्ही उपलब्ध करून देऊ. मला वाटतं की या महिन्यामध्येच आपण पाहिलं तर साधारणतः 126 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजे 26 मागच्या वर्षीचा, सॉरी म्हणजे साधारणतः सरासरीपेक्षा मला वाटतं की 26 मिलीमीटर पाऊस अधिकचा झाला आणि जुलै किंवा जूनचा आपण अंदाज घेतला सगळा आत्तापर्यंतचा, तर त्या पावसाची सरासरी पाहता पुढच्या कालावधीमध्ये ही परिस्थिती आम्ही तर शेवट निसर्ग आहे तो निसर्गावर काय निसर्गाने वाढून ठेवलाय, पण ती परिस्थिती जर आलीच तर त्याला पूर्ण परिस्थितीला हाताळण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टीची काळजी आणि ती यंत्रणा उभी करण्याचं काम पूर्वतयारी आता प्रशासनाने मला वाटतं पूर्ण केलेली हा आढावा घेताना मला ते दिसून आलेला आहे. शासनाकडून ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांनी ते मागितले, त्याची पूर्तता नक्कीच केली जाईल. मी काही गोष्टी आपल्यापुढे सांगितलेल्या आहेत. म्हणून आवश्यक साहित्य असतील, त्याला लागणारा निधी असेल, सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करतो आणि आपल्याला या निमित्तानं भेटत असताना मागील वर्षी झालेल्या नुकसानीच्या संदर्भात उर्वरित निधी पात्र असलेल्यांचा तो लवकरात लवकर आम्ही उपलब्ध, आमचा विभाग उपलब्ध करून देईल आणि आवश्यक त्या उपाययोजना करेल. ही संपूर्ण माहिती मी आत्ता प्रशासनाकडून घेतल्यानंतर तुमच्यापुढे मांडलेली आहे.